12 डिसेंबरला तपोवनात मिळालेल्या अनोळखी युवतीच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात आणि संशयित मारेकऱ्यास अटक करण्यात पोलिसांना यश आलं. भद्रकाली पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट 1 पथकानं 3 दिवसानंतर अथक प्रयत्नानं या आव्हानात्मक प्रकरणाचा संयुक्तिकरित्या उलगडा केला. देवळाली गावात राहणारी जैनब श्याम उर्फ जाकीर कुरेशी हिचे दानी जावेद कुरेशी याच्याशी प्रेमसंबंध होते. यातूनच ती गर्भवती राहिली. त्यामुळं घाबरलेल्या जैनबनं गर्भपात करण्याविषयी दानिश मागे लकडा लावला. मात्र तो टाळाटाळ करीत असायचा. जैनबच्या या त्रासाला कंटाळून दानिशनं 5 डिसेंबरच्या मध्यरात्री 2 वाजता तिला दुचाकीहून तपोवनात आणलं. एका वैद्याकडून जडीबुटीच्या औषधानं गर्भपात करण्याचं कारण सांगून दानिशनं जैनबला या ठिकाणी आणलं होतं आणि तिचा गळा दाबून तसंच डोक्यात दगड टाकून जैनबचा खून केला. उपायुक्त अमोल तांबे यांनी वार्ता परिषदेत गुन्ह्याच्या तपासाची माहिती दिली. प्राथमिक दृष्ट्या सदरची जी मयत आहे तर ती जैनब श्याम उर्फ जाकीर कुरेशी राहणार देवळाली गाव नाशिक रोड ही हिचा हा तो मृतदेह असल्याचं प्रथम दृष्ट्या त्या ठिकाणी तपासात पुढं आलेलं आहे. आणि या मयतेचा तपास करत असता तिच्या नातेवाईकांकडं आणि जवळच्या नातेवाईकांकडं बारकाईनं आणि कसोशीनं चौकशी केली असता मयतेचाच जवळचा नातेवाईक दानिश जावेद कुरेशी वय 20 वर्ष राहणार देवळाली गाव लोहारवाडा नाशिक रोड यांनी हा गुन्हा केल्याचं त्या ठिकाणी चौकशीमध्ये त्यांनी कबूल केलेलं आहे. आणि त्याच्या आधारे या गुन्ह्यातील बेवारस जे मयत होती ते त्याची ओळख पटवण्यात पोलिसांनी यश आलेलं आहे. आणि तिचा ज्यांनी खून केलेला आहे तर तिच्या जवळच्या नातेवाईकालासुद्धा निष्पन्न करण्यात जो निष्पन्न आरोपी आहे तर त्या आरोपीकडं केलेल्या चौकशीच्या दरम्यान आणि त्यांनी जी काही कबुली दिलेली आहे तर त्या अनुषंगानं जी मयत आहे तर ती मयत त्या ठिकाणी 13 आठवड्याची त्या ठिकाणी गर्भवती होती आणि तो गर्भपात करण्यासाठी तिने जो आरोपी आहे तर त्याच्याकडं तगादा लावला होता की तू मला येऊन मदत कर आणि त्या ठिकाणी गर्भपात करण्यासाठी मदत कर आणि त्या त्रासाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचललं असल्याचं प्रथम दृष्ट्या त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु या खुनाचं जे काही खरं कारण आहे किंवा जो मोटिव आहे तो पुढील तपासामध्ये निष्पन्न होईल. मुळात आत्ता फक्त आपल्याला मयत जी आहे एकतर ही बेवारस प्रेत होतं कुठलाही पुरावा त्या ठिकाणी नव्हता त्याचं ओळख पटवणारं कुठलंही त्या ठिकाणी हे नव्हतं आणि जे प्रेत होतं ते खूप डिकम्पोज अवस्थेत होतं तर त्यामुळं सगळ्यात पहिलं ओळख पटवणं हे पोलिसांसमोर चॅलेंज होतं. आणि आत्ता प्रथम दृष्ट्या ती ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलेले आणि ओळख पटल्यानंतर जो काही चौकशीमध्ये नातेवाईकांकडे चौकशी करता जी काही माहिती मिळाली होती त्याच्यातनं हा जो आरोपी आहे तो आपल्याला त्यांनी गुन्हा कबूल केल्यामुळे आपण ताब्यात घेतलेला आहे. सहायक आयुक्त मोहन ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद वाघ भद्रकालीचे साजन सोनवणे सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी मोहिते रघुनाथ शेगर हवालदार रवींद्र मरळ वसंत पांडव नाजीम पठाण दिलीप मोंडे गणेश वडजे विशाल देवरे विशाल काठे मोतीराम चव्हाण सचिन भजदे यांनी ही संयुक्तिक कामगिरी केली. संशयित दानिश हा मयत युवतीच्या नात्यातीलच आहे. या घटनेत आणखी काही साथीदार असण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली. गुड्डू शेख दिशानुज नाशिक.